आहे का मी आई एक चांगली बातमी काय मी अशोकशी कविताच्या बाबतीत बोलले काय म्हणाला तू अहो तो लग्नाला तयार आहे तो म्हणाला तू आईशी बोल आई मग मी हे लग्न ठरलं असं समजू खरं अगं हे विचारणं झालं का मी अगं किती आनंदाची बातमी दिलीस मला पण या लग्नाला कविता तयार होईल ना अहो ती तर तयारच आहे म्हणजे नाही म्हणजे माझी खात्री आहे ती तयार होईल गाई काय अशोकनी कविताशी लग्न करायला होकार दिलाय अगं काय सांगतेस काय म्हणून तर एवढ्या जोरा जोरात बेल वाजवत होते कविता आहे ना खरं आहे ना कविता अगं कविता लवकर ये 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 अगं आनंदाची बातमी तुझं भाग्य उजळलं अशी बघतेस काय अशोकरावाने तुझ्याशी लग्न करायला होकार दिलाय आणि हे बघ कविता आता पूर्वीचं सगळं विसरायचं आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर मी प्रयत्न करते बघते रे ताई तू केव्हा आलीस अरे मी मगाशीच आले आणि आनंदाची बातमी घेऊन आली हो आनंदाची बातमी कुठली अरे आपल्या कविताचं लग्न ठरलंय माझ्या दिरा बरोबर अशोक बरोबर काय कविताचं लग्न अशोक रावण बरोबर अगं पण त्यांचा आत्ताच घटस्फोट झाला होता ना अरे घटस्फोट झाला म्हणून काय त्यांनी दुसरं लग्न करायचं नाही की काय नाही नाही त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही अगं आई आपली कविता तरुण आहे घटस्फोट झालेल्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा तिला दुसरं चांगलं स्थळही मिळू शकत अरे पण अशोक रावणच्या मध्ये काय कमी आहे एक पहिलं लग्न झालं ही गोष्ट सुटली तर नाहीतर काय सगळ्या बाजू त्यांच्या उजव्या आहेत आणि घटस्फोट झाला म्हणून त्यांनी लग्न करायचं नाही की काय नाही नाही मला तसं काही म्हणायचं नव्हतं पण अशोक रावांनी ज्या कारणामुळे त्यांच्या बायकोशी घटस्फोट घेतला ते कारण मला अजिबात आवडलेलं नाही रादर दॅन त्याच दिवसापासून ते माझ्या मनातून उतरले आणि कविताचं लग्न एवढं घाईनी करून देण्याची गरज काय आहे पुन्हा अशी संधी मिळणार नाही संधी म्हणजे अरे असं चांगलं स्थळ पुन्हा मिळणार कविताशी तुम्ही बोललाय या म्हणजे आता त्याशिवाय का आम्ही हे लग्न ठरवू मग तिने या लग्नाला संमती दिली हो ठीक आहे पण मला हे मान्य नाही अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून जर हा निर्णय घेतला असेल ना तर ह्या बाबतीत मला काहीही बोलायचं नाहीये सुभाष हे बघ आता याच्याशी या विषयावरती चर्चा नकोय आपण लग्नाच्या तयारीला लागूया चालेल सर जगाचा हा नियम प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या घरच्यांकडनं असा विरोध सहन करावा लागतो तसाच तो आपल्यालाही सहन करावा लागतो अरे पण काय बोल तुझा माझ्यावर विश्वास आहे
आहे की नाही, तसाच माझाही तुझ्यावर विश्वास आहे. आपण या लोकांना दाखवून देऊ आपलं प्रेम. फॉरगेट एव्हरीथिंग, स्माइल स्माइल. मी तुझ्या लग्नाबद्दल ऐकलं, असं काय ऐकायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. तू जे ऐकलंस ते खरंय. हे बघ, आतापर्यंत आपण अनेक वेळा भांडलोय, आपल्यात नको तेवढे वाद झाले. अगं पण कितीही काही झालं तरी मी तुझा भाऊ आहे. नाही, आता तू म्हणशील राजन आणि तुझ्या प्रेमाला आधी मी विरोध केला आणि आता या लग्नाला विरोध करतो का? का तू अशोक रावण सारख्या घटस्फोट झालेल्या माणसाबरोबर लग्न करतेस? कारण ज्याच्यावर मी प्रेम केलं तो या जगात नाहीये. म्हणजे राजन? हो, एका ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू झाला. ओ माय गॉड. आयुष्य ही तडजोड आहे, प्रत्येकाला ती करावीच लागते आणि मी सुद्धा केली आहे. आजी. काय ग मैत्री? संगीता काकू कुठे आहे? आजी मला सांग ना, संगीता काकू कुठे आहे? मैत्री जा बरं, तुझा अभ्यास कर, चल जा. नाही मी नाही जाणार, मला आधी सांग. हे बघ, तुझ्या संगीता काकूच्या वडिलांना बरं नाहीये, त्यामुळं ती तिच्या घरी आहे. मग आपण दोघं जाऊया ना तिच्या घरी, मला घर माहितीये. आई आई, सगळं अगदी आपल्या मनासारखं झालंय. हो, मी कविताशी बोलले अशोक बद्दल, तिनं लग्नाला होकार दिलाय. हो भैया, कविता मावशीचं लग्न आहे. जा जा, तू आज जा. आई, तिनं लग्नाला होकार दिलाय, सगळं आता व्यवस्थित होईल. हो ना. हो अशोक, इकडे. काय? हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे कामिनी कविताशी लग्नाबद्दल बोलली आणि कवितानं लग्नाला होकार दिलाय. मला असं वाटतं की हे लग्न आता लवकरात लवकर व्हायला हवं. नाही हो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, मला काय. मी आलो. हे लग्न रजिस्टर्स होणार हे तर खरंय, पण तरीसुद्धा तू उद्याच्या उद्या भज्जी बुवांच्या घरी जा आणि एखादा चांगला दिवस बघून लग्नाची तारीख पक्कीच करून येतो. बर. बाबा बाबा, अशोक काका आणि कविता मावशीचं लग्न ठरले. काय म्हणाली? हो, अशोक काका आणि कविता मावशीचं लग्न ठरले. मैत्री. बाबा मी ऐकलं, आजी आणि आई बोलत होत्या. ठीक, बाबा मी खरंच सांगते. अस
नुसतं वेड्यासारखं बोलायचं नाही. जा जाऊन सर, मला चहा हवा आहे. जा बर. अशोक आणि कविताचं लग्न लेडी कुठची? अहो अहो अहो, तुम्ही ऐकलत का एक आनंदाची बातमी? कुठं आहे? पेपर मध्ये सगळ्या वाईट बातम्या आहेत. अहो पेपर मधल्या बातमी बद्दल नाही बोलते मी, आपल्या घरातल्या आनंदाच्या बातमी बद्दल बोलतीये. ऐकवा, अशोकचं लग्न ठरलं. कोणाशी? माझ्या बहिणीशी, कविताशी. अशोकचं कविताशी लग्न? काय कसा दिसेल जोडा? जोडा कसा दिसेल यापेक्षा तो मापात बसेल की नाही हा प्रश्न. ओ काहीतरीच काय बोलताय? मी अशोकच्या आणि कविताच्या जोडीबद्दल बोलते, तुम्ही माप कसली काढताय? बरं मी जाऊन येते, मला भटजींकडे जाऊन त्यांच्या लग्नाची तारीख नक्की करायची आहे. आलेच मी. अशोक आणि कविताचं लग्न सहजासहजी घडणारी गोष्ट नाही आहे ही. केशवराव, आज मी मुद्दामच एका महत्वाच्या विषयावर बोलन. संगीताच्या घटस्फोटाच हे ऐकलं आणि खरंच मनापासून खूप वाईट वाटलं. सोन्यासारखी मूल माझ्या समोरची लहानाची मोठी झाली. नाना प्लीज, तो विषय काढू नका. नाही, त्याच विषयावर बोलण्याकरता मी. अरे तिला तिच्या आयुष्यात नव्यानं उभं राहण्याकरता आपणच मदत करायला लागली. या घटस्फोटामुळे तिचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालं नाही चालणार. नाही, ती हे बोलतोय ते खरं तर तिच्या प्रेमात कुठेच बोलतोय त्याची कल्पना आहे मला. केशवराव, खरं तर मी तिच्याकरता एक स्थळ घेऊन आलो. माझ्या मात्यातच आहे, पण त्याचाही घटस्फोट नाही. त्या मुलाला आम्ही तुझ्याविषयीच बोलत. ऐकले मी. तुम्ही माझ्याबद्दल जो काय विचार कराल तो माझ्या भल्यासाठीच असेल याची खात्री आहे मला. कारण तुम्ही मला लहानपणापासून ओळखता. पण सध्या तरी माझं लग्न करण्याचा विचार नाही, कारण पहिल्यांदा मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. तुम्ही माझ्याबद्दल जी आपुलकी दाखवली त्याच्याबद्दल मला हे सांग. बाबा मी ट्युशनला आई कामिनी म्हणत होती. आता कामिनी म्हणत होती म्हणजे ते खरंच असणार म्हणा. कुठल्या विषयाबद्दल बोलतोयस तू? हेच अशोक आणि कविताच्या लग्नाबद्दल. खरंय ते. इतक्या तडकाफडकी? तडकाफडकी नाही रे, आपण अशोक साठी चांगल्या मुलीच्या शोधात होतोच की नाही. आणि बोलता बोलता कामिनीनं तिच्या बहिणीचा म्हणजे कविताचा विषय काढला. बोलता बोलता कामिनीने कविताचा विषय काढला. का कविताचा विषय का काढला? अशोक साठी आपल्याला कितीतरी चांगल्या मुली मिळाल्या असत्या. हो ना, मिळाल्या असत्या ना, मी कुठं नाही म्हणते. पण कविता तरी काय कमी आहे रे? नाही, तसं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. हे बघ, मला तर असं वाटतं की जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय. दोघी बहिणी आपल्याच घरात राहतील. तुला याच्यामध्ये काही वावग नाही वाटत. मला फक्त प्रश्न असा पडतो, कविता अविवाहित मुलगी आहे आणि कुठल्याही अविवाहित मुलीच्या घरची मंडळी तिच्यासाठी घटस्फोटी स्थळ पाहत नाहीत. अशा वेळी लोक घराण्याचा सुद्धा विचार करतात रोखून. आणि मला वाटतं हाच विचार कामिनी आणि तिच्या आईने केला असणार.
आपल्या मुलीचं लग्न कोणाशी हो पण आपली मुलगी सुखी व्हावी असं प्रत्येक मुलीच्या घरच्यांना वाटत असत. केव्हा व्हायचं लग्न? लवकरात लवकर. आता कामिनी भटजी बुवांच्या घरी गेली, ते जो दिवस सांगतील त्या दिवशी हे लग्न होईल. आपण काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? नाही, काय नको. काहीतरी घ्या हो. तुम्ही दिवसभर एवढ्या ट्युशन्स करता, इतक्या मुलांना शिकवता, घशाला कोरड पडत असेल. बरं, चहा चाल. मी चहाचं सांगून येतो. बरोबर बरोबर बरोबर, व्हेरी गुड. छान अभ्यास केलाय सर तू, 100 पैकी 100 मार्क्स. एक मिनिट हा, ए तुला बक्षीस माझ्याकडून. थँक्यू टीचर. वर्षांनी कसं चाललंय? चाललंय ठीक आहे. पण तू नागपूर सोडून मुंबईत कधी आलास? बंटीची आई वारल्यानंतर नागपूरला राहावेन असं झालं, मुंबईला आलो. बंटीला सुद्धा मुंबईच्या शाळेत घातलंय. मग आता ज्याने दार उघडलं त्या? हा, त्या बंटीच्या टीचर, संगीता टीचर, खूप चांगल्या आहेत त्या. अलीकडेच त्यांचा डिवोर्स झाला असं ऐकलं. टॅलेंटेड टीचर, एका आठवड्यात बंटीला आपलंसं करून घेतलं. यु नो शी इज व्हेरी स्ट्रॉंग वुमन. अरे डिवोर्स झाला तरी स्वतःच्या पायावर उभी आहे ती. दिवसाला 8-8 ट्युशन्स घेते. एक्सक्यूज मी. हां अशोक, हे माधवराव, माझं सगळं काम पाहतात, माझ्या वडिलांसारखेच आहेत ते. नमस्कार. हां बोला. साहेब, गुप्ता साहेबांचा फोन आला होता, काही अर्जंट काम आहे, तुम्हाला फोन करायला सांगितलंय. ठीक आहे, मी फोन करतो. अशोक बाबू एक अशोक,
शिकवण्या करून मी मुलांच्या ज्ञानात भर टाकते. पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसाने सांभाळावी लागते आणि विद्या किंवा ज्ञान ही अशी गोष्ट जी माणसाने सांभाळते. हे बघ अशोक, दुसऱ्यांनी दिलेल्या मदतीच्या आधारावरती जगण्यापेक्षा मेहनतीने स्वतःच्या पायावर उभं राहणे पसंत करते. तू देव केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. मी काय म्हणतो, हा बोल. कविताच्या लग्नाच्या बाबतीत तू पुन्हा एकदा विचार. झाली का तुझी कटकट सुरू? मी तुला एकदा सांगितलं ना की हे लग्न ठरलं म्हणजे ठरलं. अगं पण आता फक्त लग्नाची तारीख नक्की व्हायची, मग कोणाला येते. हा बरं झालं बाबा तू घरात असते का? आई अगं इकडे ये. काय ग? हे बघ, आज मी कविताच्या लग्नाची तारीख भटजींकडून नक्की करून आली आहे. अगं काय सांगतेस का? हो, पुढल्या महिन्यातली 10 तारीख ठरलेली आहे. हे सांगायला मी सासरी गेले नाही, पहिल्यांदा इथे आले. हो का? कविता, तुझ्या लग्नाची पुढल्या महिन्यातली 10 तारीख ठरलेली आहे. आता आपल्याला खरेदीला सुरुवात करायला हवी. अगं हा म्हणता 10 तारीख येईल. आई आई तू सुद्धा लक्षात ठेव, तयारी करायला हवी. आणि हे बघ, लग्न रजिस्टर पद्धतीने करायचंय. सगळा खर्च माझी सासरचीच माणसं करणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस.